हेलो स्टूडेंट्स, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण डिफाइनाइट इंटिग्रेशन मधले रूल्स बघितलेले होते। तर आपण डिफरेंट रूट्स काल बघितलेले रूल्स बघितलेले होते। तर त्याच्यामध्ये काय बघितलेले आपण की फंडामेंटल थेरम फॉर डिफाइनाइट इंटिग्रल हा बघितलेला होता। त्याच्यानंतर लिमिट इंटरचेंज करण्यासाठी बघितलेला होता। त्याचबरोबर काय बघितलेलं होतं आपण की व्हेरिएबल रिप्लेसमेंट करता येते आपल्याला किंवा लिमिट सबस्टिट्यूशन करतोय आपण। त्याचबरोबर आपण किंग रूल पण बघितलेला होता। आता त्याच्याशी रिलेटेड आपल्याला आज काय बघायचे आहेत, जेवढे आपण रूल बघितलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड आपण आज एक्झाम्पल बघणार आहे। तर फर्स्ट एक्झाम्पल दिले बघा की झिरो इंटिग्रेशन 0 to π/2 फॉर 1/(1+cube√tan(x)dx) ह्याचं आपल्याला रूट फाइंड करायचं आहे, सॉरी इंटिग्रेशन करायचं आहे आपल्याला। तर ह्याच्यासाठी बघा आपल्याला काय करता येईल, याला आपण आय म्हटलं तर 0 to π/2 हे जे आहे टॅनला, टॅन म्हणजे काय ते आपल्याकडे साईन अपॉन कॉस येते, तर 1/(1+cube√sin(x)/cube√cos(x)dx) हे असं झालं। इथं आपण जर क्रॉस मल्टिप्लाइड केलं आणि त्याचा इन्वर्स केला तर आपल्याला काय मिळते बघा, 0 to π/2 √(cube√cos(x)/(cube√cos(x)+cube√sin(x)dx) तर किंग्ज रूल काय होता आपल्याकडं, जी प्रॉपर्टी होती ती जरा इथं प्रॉपर्टी आपण याला यूज केली, हा फर्स्ट म्हणूया आपण याला। प्रॉपर्टी काय होती बघा, बाय युझिंग प्रॉपर्टी इंटिग्रेशन 0 to a f(x)dx असं जर असेल तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, 0 to a f(a−x)dx असं लिहित होतो। बाय युझिंग दॅट प्रॉपर्टी वी शुड राईट, तर हे एक्सप्रेशन कसं मिळेल आपल्याला, 0 to π/2, आता a आपल्याकडे किती आहे, π/2 आहे, तर आपल्याला हे कसं लिहिता येईल, cube√cos(π/2−x) (cube√cos(π/2−x)+cube√sin(π/2−x)dx) तर आपल्याकडे फॉर्म्युला माहिती आहे बघा, cos(π/2−x) ह्याच्यासाठी काय आहे आपल्याकडे, cos(π/2−x) असेल तर ह्याला काय करतोय आपण साईनमध्ये कन्वर्ट करतोय, तर दिस इक्वल टू 0 to π/2 (cube√sin(x)). ह्याच्यासाठी काय मिळेल परत आपल्याला, sin(x) मिळतंय, (cube√sin(x) प्लस साईन असेल तर त्याचं काय बनतंय आपल्याकडे, कॉस बनतंय, (cube√cos(x)dx) हे इक्वेशन सेकंड झालं आपल्याकडे, हा पण आपल्याला आय मिळाला। तर इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडची जर सेम केली, इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडची जर आपण ॲडिशन केली तर आय प्लस आय किती येते आपल्याकडे, ॲडिंग फर्स्ट अँड सेकंड वी गेट (i+i)(2i) = (0 to π/2). आता बोथ साईड बघा, इथं पण 0 to π/2 आहे विथ रिस्पेक्ट टू dx आहे आणि इथं पण 0 to π/2 विथ रिस्पेक्ट टू dx आहे। तर आपण याच्यामध्ये इंटिग्रेशन कॉमन घेऊया। फर्स्ट फंक्शन बघा किती आहे आपल्याकडे, (cube√cos(x)/(cube√cos(x)+cube√sin(x)+ इथे बघा (cube√sin(x)/(cube√cos(x)(dx) आले आपल्याकडे, दिस इक्वल टू 0 to π/2। हे जर आपण सम केलं तर आपल्याला काय मिळतंय, (cube√cos(x)+(cube√sin(x)/(cube√cos(x)+(cube√sin(x) हे असं मिळालं। आपण काय केलं की ह्याचा डिनॉमिनेटर बघा सेम झालेला, दोन्हीकडे काय आहे डिनॉमिनेटर सेम आहे, त्याच्यामुळे आपण सम केली तर इथं काय होईल, हे दोन्ही फंक्शन जर बघितलं तर न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम आहे, दॅट्स वाय काय होईल ते कॅन्सल झालं। तर आपल्याला या ठिकाणी काय मिळतं, इज इक्वल टू 0 to π/2
वन डी एक्स मिळाला आणि वनचं इंटिग्रेशन किती ते आपल्याकडं एक्स मिळेल, टू आय इज इक्वल टू एक्स मिळाला ॲज अ झिरो टू पाय बाय टू, राईट. तर ह्याच्यासाठी बघा, इट इम्प्लायज जर आपण लिमिट अप्लाय केले तर अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट अप्लाय करतोय आपण या ठिकाणी, तर काय येतं आहे, टू आय इज इक्वल टू पाय बाय टू मायनस झिरो, अप्पर लिमिट मायनस झिरो लोअर लिमिट करतोय म्हणजे पाय बाय टू मायनस काय करणार आपण, लोअर लिमिट झिरो टाकलं तर ते झिरो होत आहे, नो नो नीड ऑफ राईट. तर आपल्याला इथं टू आय झाला, हे टू डिवाइड्स आहे या साईडला घेतलं तर इट इम्प्लाइज आय इज इक्वल टू पाय बाय फोर मिळालं. दॅट्स द आन्सर फॉर द गिवन इंटिग्रेशन. अंडरस्टँड?